नमस्कार मित्रांनो मित्रांनो बाकी योजनांचे पैसे हे योत ना येतोत परंतु पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वेळेवर जमा केला जातो आणि म्हणून मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांची खूपच आवडती योजना बनलेली आहे या योजनेअंतर्गत दिला जाणारा प्रत्येक हप्ता हा शेतकऱ्यांना वेळेवर दिला जातो आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा हप्ते हे देण्यात आलेले आहेत आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरावा हप्तासुद्धा जमा केला जाणार आहे परंतु मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाची पाच कामे ही करावी लागणार आहेत तरच त्यांच्या बँक खात्यावरती अठरावा हप्ता हा जमा होईल अन्यथा त्यांना हप्ता जमा होण्यासाठी प्रॉब्लेम हा येऊ शकतो त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जेवढे पण लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता घेण्यासाठी पाच महत्वाची कामे ही करावीच लागणार आहेत तर ती कोणकोणती महत्वाची कामे आहेत मित्रांनो जे शेतकऱ्यांना आता करावी लागणार आहेत चला जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अठरावा हप्ता हा घेण्यासाठी कोणकोणती पाच महत्त्वाची कामे ही करावी लागणार आहेत याविषयी चला जाणून घेऊया आणि मित्रांनो कोणकोणती महत्त्वाची ही पाच कामे आहेत याबाबत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटरवरती याबाबत माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे तर कोणती महत्त्वाची पाच कामे करावी लागणार आहेत चला एक एक करून जाणून घेऊया तर पहिले जे महत्त्वाचे काम आहे मित्रांनो जे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना करायचे आहे ते म्हणजे आपले बँक खाते को आधारचे लिंक रखे म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे काही पैसे आहेत ते पैसे तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून दिले जातात आणि हे पैसे घेण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असणे हे खूपच महत्त्वाचे आहे आणि मित्रांनो ही कामे जरी छोटी छोटी वाटत असली तरीसुद्धा आपल्याला केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे पैसे घेण्यासाठी या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत कारण की मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना या गोष्टी पूर्ण नसल्याकारणानेच त्यांचे मागचे हप्ते त्यांना मिळालेले नाही आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक पहा आणि या ठिकाणी जे जे काही कामे सांगितलेले आहेत ते पूर्ण करून ठेवा शंभर टक्के तुमचा हप्ता हा तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर पुढचे जे महत्वाचे काम आहे मित्रांनो ते आहे बँक खात्याची स्थिती के साथ आधार सिडिंग ज्याचे म्हणजेच मित्रांनो आपल्या बँक खात्याची स्थिती काय आहे त्याला आपले आधार कार्ड हे व्यवस्थितपणे लिंक झालेले आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तपासून पाहणे हे खूप महत्वाचे आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी समज आहे मित्रांनो की अकाउंट ओपन करते वेळेस आपण आधार कार्ड दिलेले असते त्यामुळे आपल्याला आता आधार कार्ड लिंक करण्याची आवश्यकता नाही परंतु मित्रांनो असे नसते कारण की आपण आधार कार्ड जरी दिलेले असले तरीसुद्धा आपले बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक झाले आहे की नाही हे चेक करून घेणेसुद्धा तेवढेच आपल्याला महत्त्वाचे असते कारण की काही वेळेस आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्यासोबत लिंक झालेले नसते ते आपल्याला सांगून आणि आपली केवायसी करून त्या ठिकाणी करून घ्यावे लागते त्याच्यानंतर तिसरे जे महत्त्वाचे काम आहे मित्रांनो जे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना करायचे आहे ते म्हणजे आपले आधार सिलेक्ट बँक खाते मे आपला डी विकल्प ॲक्टिव्ह रखे म्हणजेच मित्रांनो जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले की पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला डी बी टी मार्फत दिले जातात त्यामुळे आपले आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेमध्ये आपले डीबीटी विकल्प हा ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करणे तेवढेच महत्त्वाचे असते जर ते इन ॲक्टिव्ह असेल तर तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी हप्ता घेण्यासाठी अडचणही येत असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या डीबीटी विकल्प हा नेहमीच ॲक्टिव्ह असला पाहिजे त्याच्यानंतर पुढचे जे चौथे महत्त्वाचे काम आहे मित्रांनो ते आहे ई केवायशी पूर्ण करे म्हणजेच मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना ई केवायशी पूर्ण नसल्या कारणाने मागील हप्ते हे मिळालेले नाही आहेत त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला आपली ई केवायसी ही पूर्ण करणे महत्त्वाचे आहे ई केवायसी पूर्ण नसेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी हप्ते येण्यासाठी अडचणही येत असते त्यामुळे मित्रांनो चौथे जे महत्त्वाचे तुमचे काम आहे ते म्हणजे ई केवायशी पूर्ण करून घेणे त्याच्यानंतर पाचवे आणि शेवटचे महत्त्वाचे जे काम आहे मित्रांनो जे शेतकऱ्यांना करायचे आहे ते म्हणजे पी एम किसान पोर्टलमे नो युअर स्टेटस के तहत आपली आधार स्थिती की जाच करे म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेवरती आपले पी एम किसान सन्मान निधी योजनेचा टेटस हा ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपले बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक आहे किंवा नाही म्हणजेच त्या ठिकाणी आपले बँक आधार सिडिंग हे ऑप्शन नो आहे किंवा येस आहे हे तपासून पाहणे आपल्याला खूपच महत्त्वाचे आहे आणि त्या ठिकाणी जर नो असेल तर आपल्याला लगेच बँकेत जाऊन आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्यासोबत सीडिंग करून घेणे हे महत्वाचे आहे जर त्या ठिकाणी एस दाखवत असेल तर मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारची ही येणार नाही तर ही पाच महत्वाची कामे मित्रांनो तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी अठरावा हप्ता घेण्यासाठी पूर्ण करून घेणे हे खूप महत्वाचे आहे तरच तुम्हाला कुठल्याही अडचणीशिवाय अठरावा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात क्रेडिट केला जाईल